सुंदर सुंदरी आता जर मी ची सुंदरी म्हणते तर मग तुला परत कायला घुस म्हणायची गरज आहे नाही तसा काय त्यांना फरक नाही कळणार दोन्हीतला पण ची सुंदरी भारी होतो काय माहित असं चुचलं मला चांगलं होतं खर तर तुमचं फोनवरचं बोलणं ऐकूनच ठरवलं होतं मी यायचं तिथं आणि बॅटच घालायची डोक्यात तिच्या पण म्हणलं उगा राहू दे राग आपण जरा कमी करूया आलं मला लक्षात तिचं जे काही चाललं होतं ते पण म्हणलं उगा वाढायला नको मी सगळं पण पाहिलं ना दौलतचं नाव काढल्यावर कशी मागे हटली ते ना ना लय शानी आहे ती चालू आहे चालू अभ्या पण फार वेळ नाही आहे बरं आपल्याकडं माहिती काय करत काय होती ती काय नाही मिठी मारत होत्या तिच्या तर ना आता झिंजा सुपटणार आहे मी पाय काय असं वागू राहिला यामध्येच मला काय कळना आता कळना कसं काय जमिनीसाठी अभ्या अरे जमिनीचा गळ्यात पडण्याचा काय संबंध आहे तिला वाटत असणार गळ्यात पडल्यावरती तिला जमिनी मिळणं सोपं जाईल किंवा काय माहित खरंच वाटत असेल तुझ्याबद्दल नाही काय वाटणार आहे प्रेम असं नसतं प्रेमाबद्दल म्हणले का मी आकर्षण म्हणल्या ना मला नाही वाटतं ते एक नंबरची कॅल्क्युलेटिव बाई आहे ती ते बी ना सगळं कॅल्क्युलेशनचाच भाग असणार त्यांच्या आणि सारखं सारखं होऊन बी नाही चालणार आत घुसून आता पेपर काढणं महत्वाचं आहे थांब जरा हे पेपर लागतील आपल्याला मला वाटतं अभ्या तू अशा तरी घेऊ नको बरं ते सेफ बी नाही आणि चांगलं बी नाही उगा नंतर काय बाई बोलल्या मग असं कसं बोलतील काय बी नाही समजतील की बोलल्या तर पुरावा नको विश्वास ठेवायला नको आणि मला माहिती नाही मी काय वागत होते काय होत नाही त्या शूटिंग करत होत्या पाहिलं ना माहिती आहे अभ्या आता हे लवकरात लवकर संपलं पाहिजे लवकर बिवकर काही संपत नसतं चला जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच आहे आता मी हे पेपर काढायचा प्रयत्न करतो चल मॅडम बोलवलं बस हे काय आधी हाकलून लावायचं मग काहीतरी फेकून मारायचं परत बोलवायचं आणि आता बस मी नाही बसणार ए हे घे हे काय हे रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे ह्याचं काय करू मी हे तुला फक्त अभि आणि लतिकाच्या रूम मध्ये सिक्रेटली प्लेस करायचं हो मॅडम किती रिस्क आहे यात माझी बहीण पोटूशी आहे आणि त्या आभ्याला जर कळलं ना तर तसंच घराबाहेर काढेल तिला एकतर आधीच काही कारण नसताना त्याने जेलमध्ये टाकलं होतं मला नाही जमणार हे एक मिनिट आता जमेल ट्राय करते ओके मॅडम जमेल जमेल नक्की हा काम आज झालं पाहिजे झालंच म्हणून समजा येते मी ऐक ना मी काय म्हणतोय ते निवंगुने सर आहेत ना म्हणजे ज्यांनी परमिशन दिली ते त्यांना भेटलो तर पण त्यानं काय होणार आहे कळत तर ना आपल्याला हा पण त्या दिवशी त्यांनीच तर पैसे मागितले होते ना ते बी आहेच म्हणा सिस्टीम मध्ये कोण खरंय कोण काय कळत नाही नाही आपण त्यांच्या माणसांना हातच लावायचा नाही विश्वास नाही ठेवू शकत ना त्यापेक्षा आपण आपली माणसं घुसवायची माहिती काढण्यासाठी पाठवलं तर आहेस की तू मी कोणाला पाठवलंय मला अजून कोणाला अभ्यारे तू तिथं आधीपासूनच होता
असं कसं इथं लगी तुम्हाला? तू ना मला तुझ्यापुढे पुरावे ठेवायला लावले होते आणि तुला मी एखादी गोष्ट पटवून दे ना म्हणजे सगळ्यात कठीण काम आहे, त्यामुळे माझ्यापुढे तू काही बोलूच नको. आता काही कठीण नाही आहे, ते पेपर लॉकरमध्ये असतील का? बहुतेक. अभ्या जरा जागा दिसली नाही तुला की पसारा करून ठेवायला पाहिजे ना तुला. काय या जागेवर काय तुझं? माझं आहे तो टेबल. माझं तुझं काय असतं? इथं मला लॅम्प आणून ठेवायचं, रुपीच्या घरी पाहिलं होतं मी. अरे छान दिसतं, कसं लुक चेंज वाटतो ना थोडा. एक काम करतो, लॅम्प आण आधी मग पाहू. ही जागा मला रिकामी पाहिजे, इथं काही ठेवायचं नाही दुसरं. कळलं. मुद्दा काय? मुद्दा काय? लॅम्प ठेवायचा आहे मला इथं. ते माहितीये, खरा मुद्दा काय? विवेक सरांना तर आज जाता येणार नाही. मला कोण माहित नाही. एक व्यक्ती आहे ज्याला माहिती. कोण? काय ढोलीच्या खुलीत लावायचे ही हाय? काय काय बॉम्ब आहे का? मी नाही का तुका घर उडवते का? मी काही घर नाही उडवते तुझं, फक्त त्या दोघांना उडवते. अग पण हाय काय हे? हे त्या ढोलीच्या खोलीत लावायचं. म्हणजे ते दोघ जण काय बोलतात ना ते सगळं मॅडम ना ऐकून येईल. मग हे लावशील ना खोलीत? मी नाही नाही मी नाही, मला नाही जमायचं. तर दिदी ऐक, तर मी नाही तुझ्या मॅडमनी काही कांड केलं ना तर माया अंगाशी येईल सगळं. अग ती काही कांड नाही करणार आहे, फक्त आबी आणि ती ढोली काय बोलतात ना ती फक्त मॅडम ना ऐकायचे. हे पाय दिदे, ढोलीला मॅडम नकोय आणि मॅडम आब्याच्या प्रेमात आहे. पाय ती ढोली तिच्या कर्मानं जाईल आणि आब्याला आमची मॅडम नाही म्हणजे त्या घरावर राज्य कोणाचं? नाही नाही पण मग काय उलट सुलट झालं तर? अग दिदे असं उलट सुलट नाही होणार काही. त्या ढोलीमुळे तू आत गेली ना, मग आता तुझा टाइम आलाय हिशोब चुकता करायचा आणि ना त्याचा मोबदला बी घ्यायचा. मोबदला? तुझं काम झालं म्हणून समज आजच्या आजच घरी जाते आणि हे लावते तिकडे त्यांच्या खोलीत. कामिनी येडी तुला ते कामिनी बिमिनी संबंधच नाही. एक नंबरची चमची ती मॅडमची. वहिनी आणि कामिनी या दोघींवर माझा काही विश्वास नाही, काय भरोसा नाही यार. इथं आपलं बोलणं रेकॉर्ड करतील मॅडम नायक होती. अरे पण त्यासाठी आपण काही बोलायचंच नाही, जे काय बोलायचं असेल ते वहिनी बोलतील आणि जर आपल्यावर काही आलंच तर आधी मी आणि मग तू हात वर करून टाकायची. ऐक ना, ऐक ऐक, त्यापेक्षा आरटीआयला अप्लाय करू ना, काय परवानग्या मिळाल्या ते कळल. अभ्यारे परवानगी एकच आहे पण बाकीचे पेपर बी लागतील ना आपल्याला. ते बी मिळवतो, स्टेप बाय स्टेप करू ना, मी तालुक्याला जातो पाहिजे तर. आणि मग ऑफिस मधले डॉक्युमेंट? सगळेच डॉक्युमेंट थोडी असणार आहेत ऑफिस मध्ये, म्हणजे बाकीचे दौलतकडे. मग ऑफिस मध्ये तू लढ, बाहेर आम्ही लढतो. ठीक. काय म्हणतो? काय म्हणताय? म्हणजे म्हणजे काही नाही, हात सोड मला जायचंय. ए काय बायकोचा हात धरलाय? स्वयंपाक आहे मला. काय तर स्वयंपाक नवऱ्यापेक्षा महत्वाचा आहे का? हा मग आपण गोळ्या द्यायच्या आहेत अभ्या मला. नाही अभ्या, काय पाटीला डोळे काय ना? मला तू पाठेस, माझी पाठ फिरली रे फिरली की इकडे सगळा पसारा करून ठेवणार तू. नाही बोलू राहिली तू, तो लॅम्प आणायचा.
जर आणलं नाही एका दिवसात तरी खन गेलं म्हणून समज. चल 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 राहू दे आता, मला लई काम आहेत, मला स्वयंपाक करायचा आहे आणि इथं पसारा करायचा नाही. कामिनी आज इथं कशी काय? माझ्या भाचाला भेटायला आले होते. भाचा? हा मग. आम्हाला मुलगाच पाहिजे, मुलगी नको. आणि असं का? घ्या आता, घराण्याचं नाव रोशन कोण करत? मुलगा. नाही ग, नाही, घराण्याचं नाव रोशन करण्यासाठी फक्त मुलाची गरज नसते, ते पोरी बी करू शकतात. बरं तसं नाही ग, आता आमच्या घरात दोन्ही मुलीच आहेत ना, म्हणून माझ्या आईला वाटत का पहिलं मुलगा व्हावा. चल दिदे, येते मी. झालं का सांग? काय झालं का सांग? जेवण जेवण खाऊन झालं का? मी कॉल करत असते ना तिला रोज. सांगते हा मी. येते मी. बरं वहिनी, मी स्वयंपाकाला लागते, मला जरा बोलायचं आहे नंतर तुमच्याशी. स्वयंपाक? हा सॉरी, जरा आज उशीर झालाय, पण लगेच होईल. आणि भाऊजी कुठे आहेत ग? त्याचं काय, बसलाय खोलीत का? बरं नाही, असंच म्हणजे ते मदत करत असतेत ना तुला स्वयंपाक करायला. नको, त्याची मदत नको मला, डबल काम करून ठेवतो तो. पाहिलं ते मी केली असती तुला मदत, फुटुकलंय ना, लय त्रास देतो मला. मला येवतच नाही ते किचन मध्ये. वहिनी तुम्ही ना खरंच काही करू नका, तुम्ही फक्त आराम करा. बरं हा, माझा स्वयंपाक झाला की सांगते तुम्हाला. अरे होईल अकॅडमी, नको काळजी करू विक्या. आपले हिम्मत ना, आपल्याला लागणाऱ्या परवानग्या आहेत ना, त्यांची माहिती काढतोय तो. अगं पण तो तिथं गेला ना की त्याला कोणी विचारतच नाही, हो कटो करत नाही त्याच्याशी. हाव सर. तस नाही, गरीब पडतो ना तो. सर आव ते सल्ले उत्तम देतात ना, ते महत्वाचं आहे. बाकी सगळी माहिती आपण शोधून देऊ त्यांना. हे बेस्ट आहे. बर सर, मला त्यांचे बँक डिटेल पाठवाल का? कशासाठी ग? कशाला म्हणजे, त्यांची फी पाठवायची आहे मला. ए तू काय म्हणतोय का? काय बोलते तू फीच? नाही नाही, ते नंतर बघू आपण. नाही नाही, बघू बिघू काय नाही, त्यांनी त्यांचा वेळ आणि ज्ञान खर्च केलाय आपल्यासाठी. त्यात तो व्यवसाय, त्यांचा काही चॅरिटी नाही करत ना ते. सर्व मला त्यांचे पैसे द्यायचे आहेत, म्हणजे कसं हक्काने आपण त्यांना पुढचं काम सांगू शकतो. अग आपला माणूस आहे ना तो. आहो तो आपला माणूस आहे, याचा अर्थ आपली जबाबदारी बी जास्ती आहे. आपण आपल्याच माणसाचं नुकसान नको करायला. हा ठीक आहे, विचारतो मी त्याला. नाही नाही, विचारू विचारू काही नाही, नक्की सांगा मला. सर्व त्यांनी माझं घर वाचवलंय, त्यामुळे मला म्हणून त्यांच्या कामाचे पैसे द्यायचे आहेत त्यांना. हे पालतिका. सर आपलं भांडण होईल बरं आता. हा पाठवतो, बघतो. काय बोलायचं हिला? मी तरी दादा. नाही अजिबात नाही दादा. अरे बाबा ती ऐकायचीच नाही, दे तू तुझ्या बँक डिटेल. दादा असला क्लायंट ना पहिल्यांदा पाहिलाय जो पैसे देण्यासाठी भांडतोय. कळेल तुला, उगीच नाही कोण तिच्या प्रेमात पडत. बरं कोण दादा? कोण नाही मॅडम, काही तर फक्त ते अकॅडमी करायला आलेले नाहीत. अक्का गाव कशात घालायचं त्यांना कळतंय का? हा मग तू नको ना टेन्शन घेऊ, मिळेल दुसरं कोणीतरी. अकॅडमी होईपर्यंत नाही सोडत मी गाव, नको टेन्शन घेऊ. काय? हा ठीक आहे, चल आई शपथ.
झालं समाधान झालं मी करतो तुला काय वहिनी कसे आहे भाऊजी काय मला काय झालंय मी बरा आहे ते जरा बोलायचं होतं बोला नाही म्हणजे आता ते माझं गरोदर पण आहे ना लय डेंजर असतो तुम्ही टुकलं ना लय त्रास देऊ राहिले मला आणि त्यात मी जेलमध्ये होती ना काही काळ हा मग त्यामुळे नाही का डॉक्टरनी मला तर आता बेड रेस्टच सांगितली पूर्ण अच्छा आणि ह्यांचं बी काही लक्ष नाही माझ्याकडून मुद्दा काय त्यामुळे नाही का कामाचा सगळा भार एकट्या लतीवर पडू राहिलाय बिचारी काय काय करल घरचो बाहेरचो कमी नसते तो काम तुम्हाला सांगू का केवढं काय काय असतं स्वयंपाक झाडलोट धुणं भांडी कपडे एवढी सगळी कामं असतात आणि मला लय वाटतो का मी जाऊन मदत करावी लतीला माझं काय उरायलं माहितीये का किचनमध्ये पाऊल ठेवलं ना की वाकरीच येते मला म्हणून मी बी नाही करू शकत ना बिचारी तिला मदत करायला जाणारच होतो मी नका टेन्शन घेऊ मला बी दिसतंय ना ती किती झटू राहिली आपल्यासाठी ते आहे का नाही तुम्ही आराम करा मी आहे हा अजून काही बोलायचं काय नाही झालं एवढंच करा मग आराम हा हा चला माझीने ठेवलं का ती फोन करेल ऑन गेलं ना काय का तुम्ही तरी सांगितलंच नाही कॉमन सेन्स आहे हा फोन कर आणि सांग तिला लते तुला मदत करू तुम्ही नको नको बी कोण आहे मदत करणार नाही करणार नाही म्हणलं ना म्हणजे म्हणलं एकटी किती करणार आहे काम करू दे मला मला आवड आणि सवय दोन्ही आहे आवड आणि सवय आज आमरस मी करणार आहे तू खायचं फक्त ऐक ना माझं मी काय म्हणते बायको असेल घरी मी माझ्या मर्जी जमा लागे मी करणार आहे चल काय करणार आहे आमरस करतो आधी आंबे धुवून घेशील का माहिती आहे धुणारच होतो ते पातेल्याऐवजी पेटी उचलली मी कुठे पातेल कुठे शोधा तुम्हीच आमरस करायचा आहे ना कर हॅलो दिदी सुरू केलं का करायचं हा झालं 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 सुरू झालं तिला ते व्यवस्थित लपवून ठेवायला सांग आवाज कॅच केला पाहिजे पण ते दिसलं पण नाही पाहिजे कळलं लया टिहू राहिले बर का त्याचेच पैसे मिळतायत
आय मीन अजून मिळणार आहेत. येऊ ले. ठीक आहे. आता बोला. आता मी काय बोलू मॅडम. कुठून आला आवाज? फोन मधला का डिव्हाइस मधला? लाऊड स्पीकर बंद कर. आता बोल. दिदे बोल. ये मी नेहमी आता निघते इथून. आले ना भाऊजी तो वाट लागल फार. थोडं लांब जा दिदे. थोडं लांब जाती का? कुठं लांब जाऊ? डिव्हाइस पासून. आता बोल. काय सारखी बोल 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 करू राहिली. मला निघू दे या खोलीत ना. भाऊजींना जर का कळलं ना मी काय करू राहिले तर जीव घेतील माझा. झालंय जायला सांग. दिदे झालंय जा तू आता. हा ठेवते मी. बाय बाय बाय. आणखीन काही काम असेल तर सांगा मॅडम. ऑफकोर्स. आणि आम्ही तुमच्याच बाजूने आहोत. थँक्यू. आता निघतो. येते मी.